हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन, मुख्यमंत्री शिंदेंची विधिमंडळामध्ये घोषणा। राज्य मागासवर्गाचा अहवाल महिनाभरामध्ये मागवणार, विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मराठ जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम, सरकारचा विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव फेटाळला, अंत न पाहण्याचा इशारा। शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची भूमिका मुदत ही मान्य नाही, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका। मराठा आरक्षणावर मी ठाम, 23 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक, इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा, ममता बॅनर्जी यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मागणी, अरविंद केजरीवाल यांचीही खरगे यांच्या नावाला पसंती। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अधिवेशन काळामध्ये तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, विरोधक कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। निलंबनामुळे लोकसभेत युपीएचं 1/3 संख्याबळ घटलं, लोकसभेत 133 पैकी फक्त 38 तर राज्यसभेमध्ये 95 पैकी 49 खासदार उरले। आज निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा समावेश। चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस, सरकारचा आरोप, तर चर्चेतून सरकारला पळ काढावा लागतोय, विरोधकांचा दावा। आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। संसदेच्या सुरक्षेवर सरकारला चर्चा करायची नाही, असा आरोप। केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, खासदार निलंबनावर शरद पवारांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। देशातील विरोधक मोठी चूक करत आहेत, त्यांचा मार्ग चुकतोय, संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, बेनामी अपसंपदा प्रकरणातल्या 4 तक्रारी कोर्टाकडून रद्द, आयकर विभागासाठी मोठा झटका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।